चा मनोरम बराना साजिके इकडे तिकडे आता सावली बेस्ट निवांत बसून ऐका काय असेल निवांत बेस्ट भारतीय बैठकी सरकार सुरू आहे भारत माता की जय भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम पुढे बसा लागतो आपण बसून या स्थाना पण राहो हे बघा शिष्ट मंडळ बाबू अपनी तो मैं कि सगले ने पाचर मारले की बरोबर बसत पाचर फक्त मारता आली पाहिजे पाचर कशी मारायची आणखी आजच्या चर्चेतून मला त्यांचे शिष्टमंडळाच्या चेहऱ्यावरूनच जाणवलं की आपल्या समुदायामध्ये प्रचंड मोठी फूट मारायची आणि संधी साधायची हे अतिशय या सिद्धतेमधलं साध्य हा चेहरा तुमचा सांगतोय तरी सुद्धा मी यांच्या भावना मी व्यक्त करणार नाही फक्त मी सारांश सांगितला त्यांच्यातलं अतिशय चांगलं विश्लेषण करणारी व्यक्ती तुमच्याशी संवाद साधणार आहे त्या संवाद साधल्यानंतर आपण कसं बोलतो की एखादा मेना अध्यक्षाचं भाषण झालं लगेच आपण पॅन्ट फटकीतून निघून जातो असं नाही करायचं हताश नाही व्हायचं ही लढाई आता सुरू झाली मित्र हे मिळवायचंय आणि हे त्यांचं कामच आहे आपले फूट पाडायचं आपल्याकडं उद्या आणखी विघ्न संतोषी वेगवेगळे लोक मधात बसून फूट पाडण्यासाठी जोरदार प्रयत्न करणार ही सुद्धा आमच्याकडे माहिती आहे का हे मिळू नये म्हणून फक्त तुमच्या रूपी फूट पडावी अशी फूट माझ्या उच्च माध्यमिक बांधवांमध्ये पाडली 2009 ला यांचाही उच्च माध्यमिकचा कायम शब्द निघाला असता परंतु त्यावेळेस उच्च शब्द काढून फक्त माध्यमिक आणि प्राथमिक केलं आणि ती लोक आजपर्यंत 20% पडले यांना पण मिळालंच पाहिजे आपल्याला 20% मिळतं पण आपलंही प्रचंड नुकसान झालेलंच आहे परंतु सगळ्यांना एका चेअर मध्ये बांधण्याचं काम 13 सप्टेंबरला झालं मग 13 सप्टेंबरला जेवढ्या शाळा पात्र आहेत ज्यांना अनुदान मंजूर झालं ज्यांना अनुदान मंजूर व्हायचं आहे या सर्वांचा समावेश त्याच्यामध्ये आहे तर त्याच्यातल्या शाळा हा पात्र होता कामा नये जशाच तशा पात्र करून त्याच आकड्याला शासन निर्णय वितरणाचा काढून वितरित केला पाहिजे निधी ही भूमिका घेऊन शिक्षक समन्वय संघ मैदानात उतरलेला आहे याच्यामध्ये समजा काही शाळा पात्र काही अपात्र ठरले तर परत त्या अपात्र शाळा केव्हा पात्र होणार त्यांना केव्हा अनुदान मिळणार हा ब्लेम या समन्वय संघावर येऊ नये म्हणून सर्व समावेशक भूमिका घेऊन मैदानात सर्व शिक्षकांनी एकत्र येऊन हे नियोजन केलेलं आहे आता शिष्टमंडळाला तुम्हाला ऐकण्याची इच्छा आहे म्हणून तुम्ही थांबलात मी जास्त तुमच्या दाड पडदा ठेवणार नाही त्यांचं बोलणं तुम्ही ऐकून घ्यावं त्याच्यानंतर सुद्धा काही इन्स्ट्रक्शन असेल त्या तपासले मॅडम तुम्हीच बोलणार मला माहित आहे लक्षात घ्या ज्या जिल्हावाही शाळा तपासल्या होत्या ना त्यांनी त्यावेळेस त्या जिल्ह्याला तीच पात्र यादी लगेच लावायला पाहिजे होती बरोबर की नाही कशा लाड पडता ठेवायला पाहिजे पण त्यांनी त्याच्यामध्ये काही उघड पांढरं करण्याची ठरवलं होतं आता त्यांचं बायफर्गेशन विभाग जसा आपला शासन निर्णय निघतो की विभागामध्ये समजा सपोज अमरावती विभागामध्ये अकोल्याला किती शाळा पात्र मग अमरावतीला किती पात्र त्याच्यानंतर बुलढाण्याला किती पात्र चार पाच असे जे आकडे असतात तसा शासन निर्णय काढायचा त्यांना आणखी आणि त्याचं बायफर्गेशन चालू आहे एका ठिकाणी आणि आंदोलन सुरू झाल्यामुळे ते बाय फर्गेशन रात्री 3-3 वाजेपर्यंत आपण जास्त सुज्ञ आणि जास्त हुशार आहोत आशा दाखवण्याचा कृपया प्रयत्न करू नका आम्ही केस पांढरे झाले याच्यामध्ये काय होतंय आम्ही तुम्हाला सत्य आणि माहिती द्यायचा प्रयत्न करतो पण आमची पुढं ठपकत नाही लोक सांगते याच्यामध्ये आम्हाला त्रास काय होतो ना जे समन्वय संघ केला ना यांना रात्री 3-3 वाजेपर्यंत याद्या बाहेर परदेशन करायचं काम चालू झालं ह्या आंदोलनामुळे लक्षात घ्या नाही तर हे कवर जाणार होते मी लाईव्ह मध्ये सांगितलं होतं काय सांगायचं आता परत ती गोष्ट मला सांगायची नाही प्रचंड धोका होऊ नये शासन गतिमान झालंय हे तुमच्या आंदोलनाचा परिणाम आहे हे लक्षात घ्या पहिले काही दिवसामध्ये अवघ्या 2 किंवा 1 दिवसामध्ये हे सगळं काम कम्प्लीट होऊन मंत्रालय स्तरावर येण्याची दाट शक्यता आहे याची फक्त श्रेय आणि श्रेय सर्वसामान्य शिक्षक घेऊन इथं उपस्थित इथं जो घरी पडदे आरोप आहे का त्याचं नाही इथल्या शिक्षकांचे आणि आज शिष्टमंडळ केवळ चर्चा व्हावी आणि चर्चेतून काही मार्ग निघतो का
म्हणून समन्वय संवाद साधण्याचा प्रयत्न या शिष्टमंडळाच्या माध्यमातून झाला. त्यांनी त्यांच्यासोबत नेमका काय संवाद केला हे सन्माननीय साळवे सरांना विनंती करतो की जशास तसा. हे बघा, मागच्याही या वेळेस काय होतं, शिष्टमंडळ जातं तिथं नेमकं एक आणि इथं एक, जशास तसा शब्द सांगण्याची प्रवृत्ती या समन्वय संघातल्या सगळ्या समन्वयकामध्ये होती. जशास तसा शब्द आपण यांना मनोगतातून व्यक्त करावं. थांबतो. अख्ख्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून उपस्थित वेद भिकारीचं ओझ घेऊन आपल्या पाठीवरती राम राम राबणारे उपाशीकोटी बांधव या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आणि सर्वांना क्रांतिकारी नमस्कार. एकदा आवाज यायला पाहिजे जोराने, पुन्हा एकदा खडबडून जागे व्हायला पाहिजे. फक्त आजादी शब्द उच्चारायचा आहे. काय उच्चारायचा आहे? आणि पाठीमागे जे बांधव उभे आहेत त्यांचा तर मोठ्यानं आवाज यायला पाहिजे. आजादी 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 आजादी. आवाज कमी आहे मित्रांनो, आवाज कमी आहे. मंत्रणापर्यंत पोहोचायला पाहिजे. तर्थ कमाल. जर खरंच मार्त मावळ्यांची जर तुम्ही आवलात असाल, थोडस कडवट बोलतोय पण मनावर येऊ नका, मनातून घ्या. अजून घ्या, अजून घ्या. नाही कुणाच्या बापाचं, नाही कुणाच्या बापाचं. घेतल्या शहरात नाही, घेतल्या शहरात नाही. हीच उर्मी आपल्याला पेटून ठेवायची बाबा. तमाम महाराष्ट्रभरातून कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व उपाशी बांधवांना, विनानुद आणि शिक्षकांना या ठिकाणी अगोदरच क्रांतिकारी नमस्कार केलेला आहे. सर्वप्रथम काही दोन तीन गोष्टी सांगतो, त्याच्यानंतर मग तिथला सारांश सांगतो. सर्वप्रथम जे या ठिकाणी व्हिडिओ चित्रीकरण करत असतील, जर करत असतील तर ते जे अंडे उडवण्याचं काम करत आहे घरी राहून. 29 तारखेचा शब्द सुद्धा हाच वापरला होता. जे घरी राहून अंडे उडवण्याचं काम करत आहे त्यांच्यापर्यंत अशा कुठल्याही खबर बाता पाठवू नका. नसता हे पत्राच्या आग लपणारे आणि उंदरासारखी खुळ्यात लपून बसणारी जी काही अवलादी आहे त्यांच्यामुळे आतापर्यंत सर्व आंदोलन या ठिकाणी परिणाम झालेला आहे. आणि पुन्हा आपलं ओझ, आपला संघर्ष आपल्यालाच करावा लागतो. दुसऱ्यांच्या भरोश्यावर, दुसऱ्यांच्या खांद्यावर बंधू ठेवून चालणार नाही. त्यासाठी घरातल्या बसल्यांना आव्हान करा. जर हिंमत असेल, खरंच अनुदान लागत असेल तर मैदानात ये. मैदानाची लढाई मैदानातूनच लढाई लागेल. आता यापुढे त्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. आपण सर्व शिक्षक बांधवांनी, आपण सर्वांनी या ठिकाणी काय केलेलं आहे, शिष्टमंडळ पाठवण्याचा प्रयत्न केला. 14 जणांचं शिष्टमंडळ आपण पाठवलेलं आहे. 14 जणांच्या शिष्टमंडळाला सर्वप्रथम त्यांनी सांगितलं की फक्त 5 जणांना अलाउड आहे. त्याच वेळेस त्यांना ठणकावून सांगितलं, अरे अरे की बात नाहीये, हात फूट नाही, न्याय होणार, सर्वांशी सारखाच होणार. ते प्राथमिक असो, माध्यमिक असो, उच्च माध्यमिक असो, सर्व एकाच. 15 नोव्हेंबर 2011 तारीख लक्षात ठेवायची आणि प्रचलित तुसारच लागेल. त्याशिवाय आमचा बांधव आझाद मैदानावर उठणार नाही. पुन्हा त्यांना नम्रपूर्वक सांगून आलंय की या ठिकाणी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक सर्वांच्या व्यथा सारख्याच आहे. सगळ्यांचं म्हणणं एकच आहे, कारण माननीय मंत्री महोदय फार हुशार आहेत,
वाटतं तितकं सोपं काम नाही बाळांनो, थोडस गांभीर्यानं घ्यावं लागेल. षडयंत्र रचली जातात, फूट मारण्याचे कारस्थान केले जातात आणि त्यावेळेस त्यांनाही त्यांच्याच भाषेत उत्तर द्यावं लागतं. कारण ही छत्रपतींची भूमी आहे, छत्रपतींच्या भूमीत आपण वावरतो. पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आपण शिक्षण देतो, पुरोगामी महाराष्ट्रातील आपण गुरुवरी आहे आणि गुरु शिष्याची परंपरा या महाराष्ट्राला लागलेली आहे. म्हणून त्यांना त्यांच्याच भाषेत, त्याशिवाय उठणार नाही आणि होणार नाही. करायचं असेल तर सर्वांना सारखंच. दुसरा प्रश्न होता मंत्री महोदयांचा, पुन्हा एकदा भावनिक, पुन्हा एकदा इमोशनल, पुन्हा एकदा ब्लॅकमेल. तुम्ही सर्वजण इथं आलात, मग विद्यार्थी हितांचं काय? जणू काही विद्यार्थ्यांची कळवळ यांनाच आहे. आम्ही विनाकारणच इथं बसतोय, आम्हाला फार हौस आहे मुंबई पाहण्याची आणि म्हणून आंदोलनाच्या नावाखाली इतरत्र फिरणारे आणि सगळे मुंबई पालथी घालणारे त्यांनाही आव्हान आहे. नम्रपूर्वक आहे आणि हक्काचंही आहे. जाग्यावर बसा, शांत बसा आणि अनुदान येऊनच, अनुदान येऊनच, त्याच्याशिवाय माघार नाही. आणि म्हणून बाबांनो, फक्त बोलाचा भात आणि बोलाची कडी नाही, सर्व जीआर माझ्या हातात आहेत. 2001 पासून 4000 शाळांना मान्यता दिलेली आहे शासनाने कायम आणि तत्वावर. 2009 त्यांनी शब्द काढलेला आहे आणि त्यांचं पालकत्व घेण्याची, त्यांचा पगार देण्याची जबाबदारी शासनाची आहे. आणि म्हणून शासन जर आपल्या फूट पाडण्याचा प्रयत्न करताय, ही वस्तुस्थिती आहे सर. सर्वांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो की त्यांचं असं म्हणणं होतं की या ठिकाणी प्राथमिक आणि माध्यमिक 20% चे तर 40 होणारच आहेत, बसण्या पूर्ण झालेल्याच आहेत. 13 सप्टेंबर वाल्यांना 20% मिळणारच आहे, पण 20% कुणाला मिळणार आहे? पुन्हा बघा षडयंत्र, प्राथमिक आणि माध्यमिकला ज्युनियरच्या पण तपासण्या लागण्याची पुन्हा शक्यता त्यांच्या बोलण्यावरून दिसून येते. म्हणून ठाम राहावं लागेल, एकजूट राहावं लागेल. आणि या ठिकाणी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला की मॅडम, नम्रपूर्वक सांगतोय आणि पुन्हा ठणकावून सांगतोय, प्राथमिक असेल, माध्यमिक असेल, उच्च माध्यमिक असेल, सर्वांना अनुदान 15 नोव्हेंबर 2011 तत्वानुसार आणि प्रचलितनुसार लागेल. टाळ्या कमी येत आहेत, कारण घोषित वाल्यांना वाटत असेल आमचा विषय आणखी आला नाही. तुमच्यासाठी पण बोललोय, तुमचं पण म्हणणं मांडून आले. ज्या विश्वासाने तुम्ही समन्वय संघाच्या पाठीशी उभं राहिलेला आहात, सोबत उभं राहिलेला आहेत, त्यामुळे सर्वच मुद्दे मांडून आलेले आहेत, सर्वजण साक्षीदार आहेत. कारण गांधळांची औलाद आपली नाही, कळाले? जे आहेत तेच. मग या ठिकाणी त्यांना सांगितलंय की मंत्रालय स्तरावरती जवळपास 615 शाळा, त्यानंतर 1 महिन्यापूर्वी 15 दिवसीपूर्वी आलेल्या 100 शाळा. बाबांनो, या 2016 पासून आहे, या शब्द वापरलेला आहे, खात्री करून घेऊ शकता. 2016 पासून त्या ठिकाणी पडलेले आहेत. आम्ही वाणाच्या प्रतीक्षेमध्ये अनुदानाची वाट पाहत, आमच्या शिक्षकांच्या या ठिकाणी सांसाराची राख रांगोळी करण्याचं काम आपण केलेलं आहे. या ठिकाणी सर्वांनाच अघोषितला सुद्धा त्याच नियमानुसार अनुदान लागेल, त्याच्यामध्ये सुद्धा बदल होणार नाही. बघा आता कशा टाळ्या आल्यात. म्हणजे सर्वांचेच प्रश्न या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते सुद्धा नेमलटपणाने नाही किंवा लाचारीने नाही, स्वाभिमान घेऊन गेलेलो आहे, तुमच्या घरूनच घेऊन गेलेला आहे, तुमच्या भरोश्यावर घेऊन गेलेलो आहे. आता त्या भरोश्याला कालभोग लागणार नाही असं कुठलंही वर्तन आपल्याकडून कृपया करून होऊ नये आणि या ठिकाणी एकजूट करून राहायचं आहे. कारण सरकार हादरलेलं आहे. ज्यावेळेस त्यांनी पहिल्यांदा नाकारलं, आम्ही ठामपणे सांगितलं जमणार नाही, चालणार नाही. पुरंदरचा वेळा जर ऐकला असेल, कारण इतिहास भूगोल आम्ही भरपूर शिकवला. दिलेर खानाला उत्तर होतं मुरारबाजींचं, दिलेर खान म्हणायचं आमच्या बाजू नाहीये, बादशाह तुला जहांगीर देतील. अरे अजिबात नाही,
आणि त्याच मार्दम आवळ्यांची आम्ही आवलादी आहोत आणि गुरुचा वसा या ठिकाणी मी बोलतोय. माननीय मंत्री महोदय सांगत होत्या की मी सुद्धा शिक्षिका आहे, मी सुद्धा त्या पेशाच्या आहेत, पण म्हणून मॅडम आम्हालाही तुम्ही ज्या ठिकाणी तसे सांगताय आणि ज्या मंत्री महोदय वेगवेगळ्या भागाचे त्यांनाही सांगू शकते की आप जिस स्कूल में पढाते हो ना उस स्कूल के हम हेड मास्टर है आणि मी खरंच मुख्याध्यापक आहे बरं का. शरीर एसटीवर जाऊ नका. आणि म्हणून त्यांना सांगून आले बाबांनो आपल्या सर्वांच्या साक्षीने आणि समन्वय संघाने जो विश्वास दाखवलेला आहे सर्व प्रश्न या ठिकाणी पोट तिकडीने आणि ठणकावूनपणे सांगितलेले आहेत. गरज आहे फक्त पुन्हा एकदा उपस्थितीची आणि या ठिकाणी आपली संख्या कायम ठेवण्याची आणि वाढवण्याची. म्हणून सर्वांना पुन्हा एकदा कळकळीचं आणि नम्रतेचं आणि हक्काचं आव्हान आहे की दुसऱ्याच्या खांद्यावर बंदुका ठेवून किंवा दुसऱ्याच्या खांद्यावर ओझं वाहून चालत नाही, स्वतःची लढाई स्वतःला या ठिकाणी लढावी लागते. आजकाल बरेचसे व्हॉट्सअप तज्ञ आणि फेसबुक तज्ञ निर्माण झालेत. बरं झालं स्वातंत्र्याच्या काळात व्हॉट्सअप आणि फेसबुक नव्हतं, तर गांधीजी बाबा वेगळे आणि चाललं असतं. इतना मेसेज फैला तो की इंग्रज भाग जाय. आजून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं नसतं बाबांनो. म्हणून जे व्हॉट्सअप तज्ञ असतील फेसबुक तज्ञ असतील कामासाठी सोशल मीडियाचा वापर करा, विनाकारण त्याचा वापर करू नका. आणि ही लढाई आता आर पारची होणार आणि सगळ्यांच्या हिताची होणार आणि सगळ्यांचे निर्णय लागूनच होणार. कोणावरतीही अन्याय होऊ दिला जाणार नाही हेच आश्वासन आणि हीच हमी मी सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा सांगतोय. जास्त वेळ घेणार नाही, याच ठिकाणी थांबतोय. धन्यवाद.